अनंत प्या आनंदी रहा। एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत। विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची मोठी घोषणा केली आहे। पाहूयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस। एकीकडे माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला आणि दुसरीकडे त्याच्याशी संबंधित असलेला म्हणून मंत्री जेलमध्ये जातो तर त्याला मंत्रीपदावरनं देखील काढण्यात आलं नाही आणि एकूणच रोज सावरकरांचा अपमान, रोज हिंदुत्वाचा अपमान। ठीक आहे, शेवटच्या दिवशी संभाजीनगर झालं पण ते केव्हा झालं? गव्हर्नरचं पत्र आलं त्यानंतर कुठलीच कॅबिनेट घ्यायची नसते। जोपर्यंत विश्वासमत होत नाही तोपर्यंत कॅबिनेट घ्यायची नसते हा नियम आहे। तरीही कॅबिनेट घेऊन मग जाता जाता संभाजीनगर, धाराशिव, दिबा पाटील अशा प्रकारचे निर्णय झाले। ते अर्थात येणाऱ्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहेत कारण ते वैध मानले जाणार नाही पण त्याला आमचं समर्थनच आहे। मात्र अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये माननीय श्री एकनाथराव शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत आणि शिवसेनेच्या आमदारांची एक मोठी कुचंबणा झाली की ज्यांच्याशी लढलो आणि उद्या त्यांच्याशीच लढायचं आहे आणि त्यांच्यासोबत जायचं आणि उद्या हिंदुत्वावर मतं मागायचे कशा, उद्या आम्ही कशाच्या भरोशावर बोलायचं? रोज अपमान होत असेल तर आम्ही कशाच्या भरोशावर लढायचं? आमच्याच मतदारसंघामध्ये आमचे हारलेले विरोधक यांना रोज निधी दिला जात असेल तर कशाच्या भरोशावर लढायचं? अशा प्रकारचा विषय लक्षात आल्यानंतर या सर्वांनी निर्णय घेतला की काँग्रेस राष्ट्रवादी सोबतची युती तोडा। ज्या युतीमध्ये आपण निवडून आलो ती युती ठीक आहे, ती आम्हाला मान्य आहे पण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आम्ही राहायला तयार नाही। मात्र दुर्दैवाने माननीय उद्धवजींनी या आमदारांच्या ऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना जास्त प्रिफरन्स दिला आणि शेवटपर्यंत त्यांचीच कास धरून ठेवली। अर्थात तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये आज ज्यावेळी हे सरकार गेलं, माननीय उद्धवजींनी या ठिकाणी राजीनामा दिला, त्यानंतर महाराष्ट्राला एक अल्टरनेट गव्हर्नमेंट देण्याची आवश्यकता होती। वारंवार गेले 2.5 वर्ष मी आपल्याला सांगत होतो असं सरकार चालत नाही, हे कधीही पडेल। आणि त्याच वेळेस मी सांगायचो, आपण विचारायचे मला की सरकार पडलं तर निवडणुका होतील का? त्यावेळेस मी आपल्याला सांगायचो की सरकार पडलं तर आम्ही अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, लोकांच्या डोक्यावर निवडणुका आत्ता आम्ही लादणार नाही। आणि म्हणून आज श्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा विधिमंडळ गट, भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ गट आणि 16 अपक्ष आणि छोटे रजिस्टर्ड पक्षाचे आमदार असा एक मोठा गट हा सोबत आलेला आहे। अजून काही लोक येत आहेत। या सगळ्यांचे पत्र आज आम्ही गव्हर्नरला दिले आहेत। भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही आहोत, कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाकरता आम्ही चालत काम करत नाही आहोत। ही तत्वांची लढाई आहे, ही हिंदुत्वाची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील।
त्यामुळे आज 7:30 वाजता श्री एकनाथ शिंदे यांचा एकट्याचाच शपथविधी या ठिकाणी होईल। लवकरच पुढची कारवाई करून मग आम्ही एक्सपान्शन करू। या एक्सपान्शन मध्ये शिवसेनेचे शिंदे साहेबांसोबत असलेले अपक्षांमधले आणि भारतीय जनता पक्षाचे असे सगळे लोक या एक्सपान्शन मध्ये या मंत्रिमंडळात येतील। मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार। आणि मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचारांचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेलं हिंदुत्व भारतीय जनता पार्टी सातत्याने जे हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व मांडताय आणि सगळ्यात महत्त्वाचं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे विजन दाखवलंय ते विजन पुढे नेणारं। कारण आपण बघितलं 5 वर्षाच्या आमच्या कार्यकाळामध्ये ज्या वेगाने महाराष्ट्राचा विकास झाला तो वेग गेल्या 2.5 वर्षात पूर्णपणे संपलेला आहे। आणि मला विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मेट्रो असेल, वेगवेगळे प्रोजेक्ट्स असतील किंवा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, इम्पेरिकल डेटा पूर्ण करून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन ओबीसीला पुन्हा आरक्षण बहाल करणे हा विषय असेल किंवा इतर सगळे विषय, मी आता सगळे विषय मांडत नाही, मराठा आरक्षणापासून तर सगळे विषय हे निश्चितपणे एका निश्चित टप्प्यावर जातील। प्रत्येक समाजाला आणि विशेषतः दुर्बल घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल असा मला विश्वास आहे। आणि म्हणून मी आमच्या सगळ्यांच्या वतीनं श्री एकनाथ शिंदे साहेब यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकणसात लाईव्हचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।